UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. शरद पवारानंतर मीच वाली. गेल्या वेळी साहेबांना मतदान केलं, यावेळी मला करा. लोकसभेला गंमत केली, आता गंमत केल्यास तुमचीच गंमत होणार. अजित पवारांचं बारामतीत वक्तव्य. भावनिक होऊ नका, नातवाचा इतका पुळका का आला? निवडणुकीनंतर काकींना विचारणार. अजित पवारांची टीका. विरोधकांनी 500 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणलं, दादांचा आरोप. भाजप प्रणित जातीयवादी शक्तींना नष्ट करण्याची वेळ. पक्ष आणि नातीगोती तोडणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. वृत्तपत्राला जाहिरात देत शरद पवारांची माहितीवर सडकून टीका. देशाला अस्थिर करण्याच्या षडयंत्रात मविया सहभागी होऊन वोट जिहाद करत असेल तर धर्मयुद्ध लढावं लागेल. भाषणात नोमानींचा व्हिडिओ ऐकून फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचा मवियाला पाठिंबा. महाराष्ट्रच नव्हे, दिल्लीही टार्गेट. धर्मगुरू सज्जाद नोमानी यांची व्हिडिओ ट्विट करत घोषणा. सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रात नाही तर संसदीय राजकारणात. दादासोबत नाहीत, आता सुप्रियांना मुख्यमंत्री करणार का? या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे शर्यतीत नसल्याचे संकेत. अजितदारांनी निवडलेला रस्ता आम्हाला पसंत नाही. अजित पवारांच्या घरवापसीबाबत शरद पवारांकडून टीव्ही नाईनच्या मुलाखतीत भूमिका स्पष्ट. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा. पावसात बोललो की निकाल चांगला लागतो. इचलकरंजीत पवारांचं जोरदार भाषण तर भिजलो की जागा निवडून येते म्हणत फडणवीसांची टोलेबाजी. घड्याळ चिन्हाखाली न्याय प्रविष्ट लिहिलं नसेल तर फोटो पाठवा, कोर्टाकडून नोटीस पाठवेल. अहिल्यानगरमधील सभेत सुप्रिया सुळेंचा अजितदारांना इशारा. शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद. गुन्हे शाखेचा अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्वीकारला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच पहिल्याच दिवशी महिलांना 3000 रुपये मिळणार. महालक्ष्मी योजनेबद्दल बोलताना प्रियंका चतुर्वेदींचं वक्तव्य. UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.